नमस्कार मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र विषयाच्या आय एम पी प्रश्नांच्या संदर्भातली माहितीसोबत आपण पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आहोत मित्रांनो आपण बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत असताना आत्ता मात्र दोन दोन प्रकरणांचे एकत्रित काही प्रश्नांचा अभ्यास करत आलेला आहोत या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यावरती क्लिक करून तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकतात त्याचबरोबर प्रश्नपत्रिका कशी चेक केली जाते त्याचीही लिंक दिलेली आहे प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत कशा पद्धतीने बोर्डाने प्रश्न विचारले त्याची माहिती दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना पास होणं मुश्किल आहे त्यांच्यासाठीचे दोन व्हिडिओ आपण टाकलेत की पास होण्यासाठी कोणते प्रश्न करायचे आहेत नव्वदपेक्षा जास्त स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडून चालणार नाही तर त्यासाठी इम्पॉर्टंट कुठले प्रकरण आहेत इम्पॉर्टंट कुठले प्रश्न आहेत तर त्याचेही आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत जे जे तुम्हाला आत्ताच्या कंडिशनला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ते सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे व्हिडिओ एकदा एक पहा नक्की तुम्हाला कुठले प्रश्न विचारले जातील आणि कशावरती किती भर दिलेला आहे याची माहिती मिळेल चला आज आपण मित्रांनो शेवटच्या दोन प्रकरणांचा एकत्रित विचार करूयात आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चनचा पाठ संपूयात आजचं आपलं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक आठ आणि प्रकरण क्रमांक नऊ प्रकरण क्रमांक वरती इम्पॉर्टंट क्वेश्चन देत नाही कारण सहा मार्काचे प्रश्न फक्त त्यावरती विचारले जाणार आहेत म्हणून मी त्या प्रकरणाकडं एवढं इम्पॉर्टंट लक्ष देत नाही आहे आठ आणि नऊचा एकत्रित विचार आजच्या प्रकरण प्रश्न व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे पहिला प्रश्न बया फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे यामध्ये कोणते फरक आपल्याला महत्त्वाचे वाटत आहेत सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार अर्थाने व्याख्या लिहिली तर तुम्हाला एक मार्क मिळेल आणि इतर दोन मुद्दे लिहायचे तर कोणते खर्चाचं निर्धारण कसं केलं जातं आणि लवचिकता था कोणत्या व्यवहारांमध्ये असते हे जर तुम्ही सांगितलं तर त्यासाठी एक गुण मिळेल दुसरा फरक आहे महसुली खर्च आणि भांडवली खर्च दोघांचाही अर्थ किंवा व्याख्या लिहा यासाठी एक गुण मिळेल त्यानंतर दोघांचं स्वरूप आणि एक उदाहरण द्या यासाठी एक मार्क या ठिकाणी मिळेल त्यानंतर तिसरा फरक प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये दोघांचे अर्थ लिहा यासाठी एक गुण मिळणार आहे आणि कराघात आणि एक उदाहरण असं जर तुम्ही एक मुद्दा लिहिला तर यासाठी एक मार्ग त्यानंतर चौथा आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज मित्रांनो हे प्रकरण फरकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत बोर्डाने याच्यावरती फरक विचारले गेलेले आहेत सो आपल्याला याच्यातले सगळे फरक व्यवस्थित करून ठेवा लागणार आहेत अर्थ आणि व्याख्यासाठी एक गुण असेल कर्जाची निर्मिती आणि एक उदाहरण द्या यासाठी एक गुण मिळेल यानंतर पाचवा आहे विकास खर्च आणि विकास विकासेतर खर्च अर्थ किंवा व्याख्याल या दोघांच्या यासाठी एक मार्क मिळणार आहे त्यानंतर स्वरूप आणि एक उदाहरण द्या यासाठी एक मार्क मिळेल यानंतर सहावा फरक आहे विशेष अधिभार आणि विशेष कर व्याख्या किंवा उद्या अर्थ लिहा यासाठी एक मार्क मिळणार आहे आणि हेतू काय आहे दोघांचे अनेक उदाहरण त्यांचं द्यायचं आहे त्यासाठी एक मार्क मिळेल अशा पद्धतीने इम्पॉर्टंट होते आपल्याला ह्या प्रकरणामध्ये फरक कारण फरकांवरती प्रश्न असणारच आहे यानंतर चार मार्काच्या प्रश्नांचा विचार केला तर कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत पहिला आहे सार्वजनिक खर्चाचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न आला तर लिहा आधी सार्वजनिक खर्चाचे नंतर प्रकार स्पष्ट करा प्रत्येक प्रकारामध्ये व्याख्या उदाहरण लिहायचं प्रत्येक प्रकाराचं चा। चार प्रकार ह्या ठिकाणी एक शक्यतो प्रकार जेवढे असतील तेवढेच लिहिणं गरजेचं असतं त्यामुळे याच्यासाठी चार मार्क मिळणार आहेत दुसरं आहे करांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा करांचे वैशिष्ट्ये विचारले तर करांची लिहा आणि नंतर वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार वैशिष्ट्ये म्हणतील तर चार मुद्दे स्पष्ट करायचे त्यानंतर आहे सरकारच्या कर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा हा इम्पॉर्टंट घोषण आहे व्याची व्याख्या लियाआधी सरकारच्या करांच्या आणि नंतर स्रोतल्या प्रत्येकाचं प्रकाराने उदाहरण द्यायचं आहे चार मार्क मिळतील चौथा प्रश्न आहे करांची तत्त्वे स्पष्ट करा शक्यतो हा प्रश्न विचारला जाणार नाही पाचवा आहे शासकीय अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा अंदाजपत्रकांच्या प्रकारांवरती देखील सिलेबस कमी करण्यात आलेला आहे का हे पाहून घ्या जर नसेल झालं तर हा प्रश्न करणं गरजेचं आहे यानंतर सविस्तर उत्तर लिहायचा विचार करूयात यामध्ये कोणते मोठे प्रश्न दिसतात ह्या प्रकरणामध्ये पहिल्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं मग सुरुवातीला व्याख्याला सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि मग त्याची वाढीची कारणं आठ लिहून तुम्ही आठमध्ये स्पष्ट करू शकता आठ मार्क मिळतील दुसरं आहे सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा सुरुवातीला त्याची माहिती द्या कर सरकारचे करत उत्पन्नाची व्याख्या लिहा आणि करत उत्पन्नाचे स्रोत लिहायचे आहेत आठ मार्क या ठिकाणी मिळतील एवढे मुद्दे त्यामध्ये आहेत यानंतर जाऊयात नेक्स्ट प्रकरणाकडे प्रकरण क्रमांक नऊ भांडवल बाजार आणि नाणे बाजार बाजारांच्या संदर्भात इथं फरक कोणते महत्त्वाचे वाटत आहेत नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा पहिलाच महत्त्वाचा फरक आहे दोघांच्या अर्थ लिहा एक मार्क त्याच्यासाठी असेल इतर दोन मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत त्यामध्ये मुदत कशी असते दोघांची आणि घटक कोणते त्यामध्ये समाविष्ट केले जातात ते लिहा एक मार्क मिळेल दुसरा महत्त्वाचा फरक आहे संघटित क्षेत्र असंघटित क्षेत्र दोघांचे अर्थ लिहा याच्यासाठी एक गुण करदाते त्यामध्ये कोण आहेत आणि घटक कोणते आहेत त्यामध्ये त्यासाठी त्या एक गुण असे दोन मार्क मिळतील तिसरा आहे मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक अर्थ आणि व्याख्यासाठी या ठिकाणी एक गुण मिळणार आहे दुसरं आहे उद्दिष्टे आणि कार्यालय ह्या दोघांची यासाठी एक मार्क मिळेल चौथा फरक मागणी ठेवी आणि बचत ठेवी किंवा मुदत ठेवी कुठल्याही ठेवींवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो दोघांचे अर्थ लिहा कालावधी दोघांचे आपण सांगू शकतो प्रकार सांगू शकतो यांचे यासाठी एक मार्क मिळेल यानंतर जाऊया चौ चार मार्काच्या प्रश्नांकडं चार मार्काच्या प्रश्नांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न वाटतात या प्रकरणावरती व्यापारी बँकेची कार्य महत्त्वाचा प्रश्न आहे व्यापारी बँकेची का कार्य व्यापारी बँक म्हणजे काय सांगून त्याचे कार्य या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत दुसरं आहे भारतातील नाणे बाजाराच्या समस्या स्पष्ट करा समस्या महत्त्वाच्या आहेत तर चार समस्या विचारल्या तर चार समस्या कराव्या लागतील भारतातील नाणे बाजाराच्या बाजारातील सुधारणा स्पष्ट करा त्या सुधारणा त्याच्या रचनांसाठीचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता चौथा आहे भारतातील भांडवल बाजाराच्या समस्या काय आहेत त्या समस्या समस्यांचे चार मुद्दे आता इथं तुम्हाला चेक करून घ्यावे लागेल की कुठले मुद्दे कॅन्सल झालेले आहेत मी सर्वांचा विचार करून ह्या ठिकाणी मुद्दे सांगितले होते ॲक्च्युली कॅन्सल झालेल्या भागांचेही काही क्वेश्चन असतील तर सरळ ते कट करा त्याचा विचार करू नका उरलेले प्रश्न मात्र तुम्हाला मग करावे लागणार भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा स्पष्ट करा याची व्याख्या आणि सुधारणांचे मुद्दे लिहिता येतील आपल्याला त्यानंतर आहे नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रातील घटक हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे घटक विचारले जाऊ शकतात त्यांची स्पष्टीकरण करावे लागतील सविस्तर उत्तरेल ह्यामध्ये म महत्वाचे प्रश्न आहेत रिझर्व बँकेची कार्य स्पष्ट करा म्हणतील व्यापारी बँक रिझर्व बँक ह्या बँकांची कार्य करून ठेवा यावरती प्रश्न विचारला जातो त्यानंतर भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या घटकांमधील होते हे क्वेश्चन देण्यापाठीमागचा हेतू असा होता की आपण जर ठराविक प्रकरणांचाच अभ्यास करणार असेल मी सुरवातीला सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला सोपी जाणारी प्रकरणं निवडा त्या प्रकरणांना किती गुण आहेत ते पहा त्या गुणां एवढे तुम्हाला गुण परीक्षेला मिळवायचे असतील तर त्या प्रकरणातील संपूर्ण डिटेल माहिती घ्या इतर प्रकरण तुम्ही नाही केले तरी चालते मग अशा वेळेस मी त्या प्रकरणातले सगळेच इम्पॉर्टंट क्वेश्चन काढून घेतले आणि ते तुम्हाला या ठिकाणी दिले त्यामुळे थोडेसे प्रश्न आत्ताच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राच्या जास्त पाहायला मिळणार आहे तुम्हाला पण एखादा विद्यार्थी म्हणत असेल की सर तुम्ही खूप प्रश्न दिलेत आम्हाला एवढे प्रश्नांचा अभ्यास नाही करता येणार थोडक्यात आम्हाला काय कोणते महत्त्वाचे तुमच्यासाठी खूप फी व्ही आय एम पी क्वेश्चन असतील तर फी व्ही आय एम पेचा ऑलरेडी आपण पार्ट वन अँड पार्ट टू केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे बा पास होण्यासाठी प्रश्न इथं दोन लिंक आहेत त्या लिंकवरती क्लिक करा फक्त बारा बारा प्रश्न आहेत एक एका एका लिंकमध्ये ते बारा बारा क्वेश्चन केले तरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट पन्नास मार्क तरी अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये मिळू शकतात तेवढे क्वेश्चन तुम्हाला बारा बारा करावे लागतील ओके मित्रांनो चला तर मग संपूर्ण प्रकरणांवरती इम्पॉर्टंट गोष्टींची चर्चा झालेली आहे यानंतर कोणत्या प्रकरणातले प्रश्न कोणते इम्पॉर्टंट वाटतात म्हणजे प्रकरण पाहिल्यामध्ये कोणत्या प्रश्नामध्ये प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीचा एक आपण व्हिडिओ नेक्स्ट अपलोड करतो आहे तो देखील पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार